नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. डंपरनं त्यांच्या कारला धडक दिल्याचा प्रकार घडलेला आहे. डॉक्टर दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते आणि काश्मीरा भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला. डॉक्टर दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. गाडीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डॉक्टर दीपक सावंत यांना ॲम्ब्युलन्सनं अंधेरीच्या रुग्णालयात तातडीनं उपचाराकरता दाखल करण्यात आलं. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत उदय. डॉक्टर दीपक सावंत यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टर दीपक सावंत माजी आरोग्यमंत्री यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचं देखील त्यांच्या आप्तस सोखियांकडनं सांगण्यात येत आहे. आज सकाळीच डॉक्टर दीपक सावंत हे पालघरला काही कामानिमित्त निघाले होते, मात्र काश्मीरा जवळ त्यांच्या कारला डंपरने मागून धडक दिलेली आहे. जोरदार धडक होती, त्यामुळे त्यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत देखील झालेली आहे. मात्र ही दुखापत त्यांच्या जीवितला धोका करणारी नाही असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं. ते सुरक्षित आहेत आणि काही दिवसांनी उपचार घेऊन ते बरे होतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. सध्या त्यांच्यावरती अंधेरी इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे असल्याची देखील माहिती मिळते. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बघूयात आजी माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा अध्यक्षांना कोर्टानं दणका दिलाय. कोर्टाच्या नाराजीनंतर छगन भुजबळ लागलीच कोर्टात दाखल झाले. ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह 52 आरोपी आहेत. पीएमएलए कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होती आणि आजच्या सुनावणीमध्ये समीर आणि पंकज भुजबळांसह 51 आरोपी हजर होते. मात्र छगन भुजबळ गैरहजर असल्यानं कोर्टानं कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत असून छगन भुजबळ गैरहजर का असा सवाल कोर्टानं केला. भुजबळ हजर झाले नाहीत तर बेलेबल वॉरंट जारी करू असं कोर्टानं म्हटलं होतं आणि कोर्टाच्या कडक भूमिकेनंतर आजारी असतानाही छगन भुजबळ कोर्टात हजर झाले. दरम्यान या प्रकरणी कोर्टानं ईडीलाही चांगलंच सुनावलंय. कथित ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 3 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. सलग 2 तारखांना ईडीनं युक्तिवाद न करता तारीख मागितल्यानं कोर्टानं स्पष्ट नाराजी व्यक्त केली. 3 फेब्रुवारीला लेखी युक्तिवाद सादर करण्याचं कोर्टाने ईडीच्या वकिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार संगमनेर शहरामध्ये आलेल्या थोरात आणि तांब्यांच्या शहरात शुभांगी पाटील आल्याचं कळत आहे आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. सय्यद बाबा दर्ग्यावरती त्यांनी शाल अर्पण केली. आसाहेब थोरात त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर मात्र घरात कुणीच सदस्य नसल्यानं त्यांना प्रवेश मिळाला नाही. थोरात कुटुंबीय घरी नसल्यानं दरवाजातून त्यांना परतावं लागलं. थोरात मुंबईत उपचार घेत असल्यानं कुटुंबीय मुंबईत आहेत. फोनवरून थोरात त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, चर्चा केली असं शुभांगी पाटील यांनी म्हटलंय. तसा दावा त्यांनी केलाय. राष्ट्रवादी शहर कार्यालयात आघाडीसोबत त्यांची बैठक सुरू आहे. शुभांगी पाटील ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या संगमनेरमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांनी थोरात कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तिथं त्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. पण सध्या आपण जर बघितलं तर ब्रिजकंडी हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्यांचे सगळेच कुटुंबीय मुंबईत आहेत म्हणून त्यांना तिथूनच परतावं लागलं. कोणाची भेट त्यांची होऊ शकली नाही. पण कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. तिथल्या एका दर्ग्यावरती त्यांनी शाल अर्पण केली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांची बैठक सुरू असल्याचं कळतं. त्याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याबरोबर आहेत. हरीश, महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील समोर आलेल्या आहेत आणि या सगळ्याच्यामध्ये ज्यावेळेस संगमनेरमध्ये ते दाखल झाल्या तिथे थोरातांच्या कुटुंबियांशी थोरातांची त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्या असं म्हणत आहेत की थोरातांशी त्यांनी दूरध्वनीवरनं संपर्क साधला होता. नेमक्या काय घडामोडी घडल्या? विशाल, आज सकाळीच शुभांगी पाटील या संगमनेर शहरामध्ये दाखल झाल्या. खरं तर बाळासाहेब थोरातांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये त्या आज जेव्हा इथे आल्या तर शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलंय. राष्ट्रवादीचे काही जे कार्यकर्ते आहेत ते देखील होते. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता किंवा नेता त्यांच्या बरोबर या ठिकाणी दिसला नाही आणि या ठिकाणी त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या संदर्भाने ते प्रचार करत आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर बाळासाहेब थोरातांच्या घरी त्या गेल्या आणि घराच्या जवळ आपण बघितलं तर गेट लावलेलं होतं आणि तिथे एक शिपाई होता. त्याला त्यांनी विनंती देखील केली की ते दार उघडा, मला फक्त आत येऊ द्या. मात्र त्यांना त्यांनी प्रवेश नाकारला कारण घरी कोणीच नव्हतं. आणि जर ही गोष्ट शुभांगी पाटील यांना जर माहीत होती तर मग तिथे त्या गेल्या का?
असा प्रश्न निर्माण होतोय, कारण ही स्टंटबाजी आहे का? बाळासाहेब थोरातांना अडचणीने आणण्यासाठी हे सगळं काही सुरू आहे का? कारण एकीकडे सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, जे बाळासाहेबांचे भाचे आहेत, त्यामुळे बाळासाहेबांनी देखील अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ते नेमका कोणाचा प्रचार करणार आहे? एकीकडे आघाडीच्या या शुभांगी पाटील उमेदवार आहेत, त्यामुळे बाळासाहेबांची भूमिकाही अजून स्पष्ट नाहीये. शुभांगी पाटील यांनी आज त्यांच्या घराजवळ गेल्या, मात्र त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात. फक्त नमस्कार करून चालले साहेब, आजारी आहेत ना म्हणून साहेब मुंबईला आहेत. मला बोलले होते, म्हटलं ताई वगैरे असते बोलून आलेली होती. आणि यानंतर जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. अभिनेता महेश मांजरेकर यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा धडशी वाजंत्री समाज संघ आक्रमक झाला. एका वेब सिरीजमध्ये कथालेखक रामचंद्र गावकर आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी बँड वादक कलाकारांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज अनोख्या पद्धतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. महेश मांजरेकरांना अटक करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. बारा तारखेला राज्य संघटनेच्या वतीनं बँड बँजो चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं साताला 12 तारखेला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आणि आमचं आज असं म्हणणं आहे की कोल्हापूरमधले सुद्धा कलाकार या ठिकाणी आज आतिश कदम आणि त्यांचे सहकारी आणि मी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं आयोजन करून आमचं असं म्हणणं आहे की अशा व्यक्तीवरती तात्काळ अटकेची कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर या महेश मांजरेकरला आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही. आणि त्या बात ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापूरमधनं. विशाळगडावर दारू गांजा पार्टी रंगली. काही शिवप्रेमींकडून या पार्टीचे फोटो जे ते व्हायरल करण्यात आले. दारू गांजा पार्ट्या ज्या आहेत त्या रोखण्याची मागणी करण्यात येते. विशाळगडाचं पावित्र्य राखलं जावं, ते जपावं अशी मागणी या माध्यमातून होते. पुण्यात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, राज्यातील जे गड किल्ले आहेत तिथं खरं तर अशा पार्ट्या होऊ नयेत असं होणं अभिप्रेत नाही आहे, पण काही हौशे नवशे गवशे तिथे जातात आणि अशी पार्टी करतात. विशाळगडावर देखील असाच प्रकार घडलाय का? विशाळगडावरती सुद्धा अशाच पद्धतीचा धक्कादायक प्रकार आहे, तो आता उघडकीला आलेला आहे. आणि शिवप्रेमींनी या संदर्भातले फोटो सुद्धा आता सोशल मीडियावरून व्हायरल करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा विशाळगडाची पाहणी केली होती. त्यावेळी गडावरती अवैध धंदे चालत असल्याचा आरोप आहे त्यांनी केला होता. आणि हे सगळे अवैध धंदे आहेत ते पोलिसांनी उकडून टाकावेत अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली होती. मात्र एकूणच त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं गड किल्ल्यावरती प्रामुख्याने विशाळगडावरती गांजा पार्ट्या आणि दारूच्या पार्ट्या होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आता शिवप्रेमी संतप्त झालेले आहेत. इथं ज्या रूम्स आहेत ते भाड्याने दिल्या जातात, त्या रूम्समध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीच्या पार्ट्या होताना दिसून येत आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा इथे शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. खरं तर विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आहे ते हे प्रकरण चांगलंच तापलं असताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आता गांजानी दारूच्या पार्ट्या होताना सुद्धा आता समोर आलेले आहे. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झालेले आहेत आणि गडाचं पावित्र्य राखावे अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता पोलीस नेमकी या संदर्भातली काय भूमिका घेतात ते सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र शिवप्रेमींच्याकडून अशा पार्ट्यांना इथं अटकाव करावा आणि संताप व्यक्त केला जातोय. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल ज्ञानेश्वर. त्याच्यामुळे गड किल्ल्यांवरती ठीक आहे, आपण गड किल्ल्याचं वैभव बघायला जावं, पण तिथे अशा प्रकारची पार्टी करण्यासाठी जाऊ नये, असे प्रकार होऊ नये. आणि हे वारंवार असे प्रकार घडताना दिसत आहेत. पुढे बघूयात, ख्रिश्चन समुदायावर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. ख्रिस्ती समाजावर होणारे हल्ले आणि आरोप थांबवावेत आणि असे हल्ले आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले. विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चला, 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 चला.
चर्चवरती कुठल्याही प्रकारचा हल्ला करू नये, कारण आपण शांतीचा मार्ग सांगणारे लोक. येशूची शिकवण हीच आहे की तुम्ही शांतीच्या मार्गाने चाला. शांतीबद्ध पद्धतीने जर आपण करत आहोत तर हे जीवन जीवनाचा मार्ग बदलणारा संदेश आहे. कुठलाही हल्ला करण्याशिवाय ह्या गोष्टी आपण सांगतच नाहीये. त्यामुळे ज्या काही गोष्टी करतो ते शांतीमय शांती पद्धतीने आणि जीवनाचं परिवर्तन होणारे असावं. पुढे बघत बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेलं आवाहन स्वीकारलंय. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना छत्तीसगड राज्यातील रायपूर इथे येण्याचं आवाहन दिलंय. आणि यावर अनिसाचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्यात असलेली दिव्य शक्ती नागपुरात सिद्ध करावी असं प्रति आवाहन दिलेलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची दिव्य शक्ती रायपूरला चालू शकते तर नागपूरला सुद्धा चालेल, त्यामुळे त्यांनी नागपूरला येऊन आपला दावा सिद्ध करावा असं आव्हान श्याम मानव यांनी दिलं. दस चीजें जो बाजू में रखी जाएगी बाजू के ही रूम में पत्रकार भवन के पास के रूम में, वो पूरा उसका वीडियो रिकॉर्डिंग किया जाएगा ताकि उसमें हम कोई गड़बड़ी और झूठ ना बोले. और पहले से 10 लोगों के नाम जिनकी जानकारी पूरी की पूरी जो आवश्यक है, तीन बातें, पिताजी का नाम और उम्र और मोबाइल नंबर, ये सब चीज़ें पहले से कागज पर लिखी रहेगी और सीलबंद लिफाफे में पंच कमेटी के पास रहेगी. पंच कमेटी में रिटायर्ड जजेस से लेकर पत्रकारों से सब लोग रहेंगे. कोई तटस्थ लोग रहेंगे, कोई मेरे नहीं रहेंगे, उनके नहीं रहेंगे. इनके सामने ये चुनौती पारित होगी तो वैज्ञानिक दृष्टि से सिद्ध होगी ना, वहाँ कोई बदमाशी नहीं होगी ना. और कल के व्याख्यान में बाबा लोग किस ढंग से जानकारी पहुँचाते हैं और उनके ये हथकंडे हमने कैसे एक्सपोज किए, ये भी जानकारी मैंने विस्तार से दी है. आते रहेंगे, ये तो एक नहीं हजारों आते रहेंगे. हमारा कोई बंद कमरे का दरबार नहीं है, उनको सामना करना चाहिए. हमारा मुंह फट अपने कैमरे पर कोई भी चैलेंज कर सकता है. लाखों लोग आते हैं, लाखों लोग हमारे सामने दरबार बागेश्वर बालाजी के दरबार में बैठते हैं. वो आए, जो हमें प्रेरणा लगेगी वो हम लिखेंगे और जो कलमबद्ध करेंगे वो सत्य निकलेगा. हमें अपने इष्ट पर इतना भरोसा है, उनको आना चाहिए. ये इष्ट कृपा है, हमारे पर हमारे इष्ट और हमारे गुरु की ये कृपा है और ये सनातन के मंत्रों की ताकत है. उसका अनुभव सबको करना चाहिए और यही सत्य सनातन धर्म का जय जयकार का उद्घोष है कि आखिर ऐसा कैसे. पुढे बघत आमदार संजय गायकवाड यांच्याकडून शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी आपली बाजू मांडली. महत्वाचं म्हणजे व्हायरल ऑडिओ क्लिप आपलीच असल्याची कबुली गायकवाड यांनी दिली. सिंचन योजनेबाबत फोनवरून एक जण चुकीची माहिती देत होता आणि म्हणून अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. साहेब आता कोणी केलं नाही म्हणून आम्ही करतोय. आता आम्हाला जर असं वाटलं असतं की तुम्ही करतोय, कुठेतरी प्रोग्रेस दिसला असं, आम्ही एवढं रिकामी काम केलं नसते. आमच्या चांगल्याच्या भागला झाला इथे. शब्द नीट वापर. तुम्ही केलं नाही म्हणतो ना तू, तुला माहिती आहे का काय केलं काय नाही. शब्द कोणते शब्द कोणते वापरता तुम्ही साहेब? हे कुठे कोणाला वापरता तुम्ही? ह्या कोणता ह्या कोणता ह्या कोणता शब्द आहे? नाही तुम्ही कोणता शब्द बोलताय असं मी तुम्हाला शिवी दिली का? तुला मालूमच काय? अरे तुम्ही आमदार आहे, तुमची लँग्वेज कोणती आहे तुम्हाला समजते का? तुम्ही काय बोलताय सर? तुम्हाला कोणती भाषा आहे एवढी? ही भाषा कोणती आहे? अरे अरे हे असं असं करून बी असं बोलू नये काही कामं झाली लोकायचे. तर तुम्ही असं गैरवर्तणूक करत असाल तर काय लोकांची कामं करत असाल तुम्ही? अरे सोडे, आम्ही काय करतो काय नाही. आमचा शिकू नौटंकी नाही साहेब. पण स्वतःला शेतकरी म्हणणारे शेतकऱ्यांच्या नावानं काही तीनपाठ लीडर फोन करून मला त्या संदर्भात काहीतरी चुकीचं सांगत होते. अर्धा तास मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याची जी काही भाषा होती त्या भाषेमुळं मला त्याला उत्तर देणं मला त्याच भाषेत मला योग्य वाटलं आणि म्हणून मी त्याला दिला. आणि असे काही शेतकरी मी खानदानी आहे. मा बाप शेतकरी होता, मा आजी शेतकरी होता, मी शेतकरी आहे, शेतकऱ्या पुत्र नाही आहे. आणि त्यामुळे असं कोणी काही प्रसिद्ध करत असेल तर आम्ही याला काही किंमत देत नाही. पुढे बातमी नागपूरमध्ये. नागपूर महापालिकेला माणसांपेक्षा मृतात्म्यांचीच अधिक काळजी आहे असं म्हणायची वेळ आली. ऐकून आश्चर्य वाटेल पण नागपूर महानगरपालिकेनं गंगामाई स्मशान
घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं लावलीत. मनपाच्या या अजब कारभारीची आणि स्मशानातल्या या ग्रीन जिमची सध्या चर्चे मोठी चर्चा होते. ही उपकरणं लावण्यासाठी आधी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. तो प्रस्ताव आल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात. ती जागा योग्य वाटली तरच त्या ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणं लावण्यासाठी ठेकेदारांना कंत्राट दिलं जातं. गंगाबाई स्मशान घाटावर प्रवेश करताच डाव्या बाजूला ग्रीन जिमची उपकरणं लावण्यात आली आहेत आणि त्यामुळे दररोज सकाळी घाटावरील मृतात्मे इथे व्यायाम करताना दिसले तर नवल वाटायला नको. याचाच एकूणच या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. आपल्या आरोग्यासाठी तंदुरुस्त राहण्याचं, हेल्दी राहण्याचं आणि फिट राहण्याचा हा अधिकार सगळ्यांना आणि त्या अधिकार नागपुरातील नागरिकांना मिळावा म्हणून नागपूर महानगरपालिकेनं शहरातल्या विविध भागांमध्ये जे आहे ते ग्रीन जिम स्थापन केलेले. या ग्रीन जिमच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना निःशुल्क जे आहे ते जिम मारता येते आणि त्यांचा फिटनेस जो आहे तो त्यांना राखता येतो. या उदात्त हेतूनं जे आहे ते नागपुरातल्या अनेक ठिकाणी ग्रीन जिम लावलेल्या आहेत आणि त्या ग्रीन जिमचा फायदा देखील नागपुरातले लाखो लोक सकाळ संध्याकाळ घेतात. अनेक बगीचांमध्ये जाऊन नागरिक याचा फायदा घेतात. मात्र नागपूरच्याच गंगाबाई घाटमधील जे मृतात्मे आहेत त्यांनी देखील तंदुरुस्त राहावं, त्यांनी देखील जिम मारावी असा विचार बहुधा नागपूर महानगरपालिकेच्या मनात आला असेल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र मी हे यासाठी म्हणतोय कारण नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात, या घाटाच्या परिसरामध्ये जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडून ही ग्रीन जिम उभारण्यात आलेली आहे. आणि या ग्रीन जिमचे इथे चार इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लावण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा श्वास निरंतर राहील किंवा तुमची चेस्ट चांगली राहील, तुमचं सायकलिंग होईल आणि तुमचे खांदे मजबूत राहील अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट इथे लावण्यात आलेले आहे. मात्र हे इन्स्ट्रुमेंट स्मशानभूमीत लावण्यात आलेले आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला मृतात्म्यांची देखील चिंता आहे का असा प्रश्न इथे निर्माण होतो. खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून एका उदात्त हेतूने हे लावण्यात आलेलं असलं तरी ते लावण्याचं ठिकाण चुकलेलं. आता गेली 4 महिने झाले हे इथे इन्स्ट्रुमेंट लावण्यात आलेलं आहे, मात्र 4 महिन्यात इथे एकही जण आलेला नाही, त्यामुळे इन्स्ट्रुमेंटवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात धूळ बसलेल्याचा वापर होत नाही आहे. मात्र ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्याच्या शिफारसीने हे सगळे इन्स्ट्रुमेंट इथे लावले असेल आणि कुठल्या उद्देशाने लावला असेल याचा जर विचार केला तर नक्कीच त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल असंच आता नागपूरकरांचं म्हणणं आहे. कारण अनेक ठिकाणी अशा ग्रीन जिमची मागणी करून देखील ती पुरविण्यात येत नाही आहे, मात्र स्मशानभूमीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने, नागपूर महानगरपालिकेनं न चुकता अतिशय उच्च क्वालिटीची ही ग्रीन जिम बांधलेली आहे. त्यामुळे नक्की नागपूर महानगरपालिकेच्या मनात काय विचार आहे हे त्यांनाच माहिती. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळं या या जी ग्रीन जिम इथे लावण्यामागे काय उद्देश होता हे नागपूर महानगरपालिकेकडून आपल्याला कळू शकलेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढे बघा, दावोसमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1,40,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या परिषदेतून अर्ध्यातूनच माघारी फिरल्याची टीका होत होती. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोसमध्ये थांबून पुढचा किल्ला लढवला. आता उदय सामंत हे देखील राज्यात परतले असून त्यांनी दावोसमध्ये महाराष्ट्राने कशी कामगिरी केली याची पडद्यामागची कथा सांगितली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दावोसमध्ये घडलेल्या घडामोडी सांगितल्यात. ज्या वेगानं आम्ही MOU करतोय त्यामुळे वेदांतापेक्षा जास्त प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहू शकतात असं त्यांनी म्हटलं. सुमारे 1,40,000 कोटीचे MOUs हे या 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दावोस इथे झाले. हे MOU होताना त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे महाराष्ट्रात आल्यानंतर. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याच ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की या संपूर्ण प्रकल्पांसाठी, याची अंमलबजावणी करण्यासाठी, यांना लँड अलॉट करण्यासाठी, यांच्या परमिशन्स लवकर देण्यासाठी एक माझ्या अध्यक्षतेखाली वॉर रूम तयार केली जाईल. राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी अशी की शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर दोन्ही गोष्टींवरती निर्णय देणार आहे.
आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होईल. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. तर सुप्रीम कोर्टाने कोणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहेत. सिनियर आमचे जे वकील आहेत विधिज्ञ श्री कपिल सिब्बल देवदत्त कामत या मंडळींतर्फे आपली बाजू पुन्हा एकदा आज मांडण्यात येणार आहे. आणि आमची विनंती किंवा आमची मागणी अर्ज असाच आहे की यावर नीट न्याय बाबा. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, संपूर्ण देश बघतोय. खरी शिवसेना आपणच असून धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल असा विश्वास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. 19 जो पिक्चर होता त्याच्यामध्ये जे जे हिरोंचे आम्ही फोटो लावले होते त्यांच्या सोबत आम्ही गेलेलो आहे. आम्ही काही कोणताही चुकीचा काम केलेला नाही. आमच्याकडे 13 खासदार 40 आमदार आहे आणि त्यांना मिळालेली मतं ही अधिकृत आहे. आणि तिकडे 16 आमदार आहेत, त्यांच्याकडे 7 खासदार आहेत. या दोघांच्या मताची टोटल पाहिली तर धनुष्यबाण हा संतोष बांगर साहेबांचा आणि माझा आणि आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा राहील, यामध्ये कुठेही 3 मात्र शंका नाही. पुढील बातमी अशी की कदम कुटुंबाला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट खुद्द उद्धव ठाकरेंनी चाकल्याचा घणाघाती आरोप जो आहे तो रामदास कदम यांनी केलेला आहे. बघूया तर रामदास कदम यांनी काय म्हटलंय. माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट कारस्थान हे उद्धवजींनी केलं होतं. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल परब 3 वेळा घेऊन आलो मातोश्री होते आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्यालाच तिकीट द्यायची हेच कट कारस्थान होते. ते आता स्पष्ट होत आहे. पण एक सांगतो मी आपल्याला असे 1000 संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योग्यच कदमला कुणाची पाडण्याची माय झाली नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगेन. पुढील बातमी अशी जे जे रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिची हत्या केल्याचं जीवरक्षक मितू सिंग यानं अखेर कबूल केलं. हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेकल्याचंही त्याने पोलीस चौकशीत सांगितलं. वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मिथू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. आता सदिच्छाच्या मृतदेहाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. मुंबईतल्या बँडस्टँड परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. माझी मुलगी तिथून दिसलीच नाही म्हणून मला पहिल्यापासून संशय होता का त्या मिठू सिंगने माझ्या मुलीशी काहीतरी केलेलं आहे म्हणून मी त्या विषयावर ठाम होता आणि आज देखील ठाम आहे. पण आजपर्यंत पोलिसांकडे कुठलाही ठोस पुरावा नाही आहे. कारण माझ्या मुलीसोबत तिची बॅग होती, तिचे चप्पल होते, मोबाईल होतं, हातात एक अंगठी होती, घड्याळ होतं, त्या बॅगेमध्ये 2 चादर होत्या, नंतर तिथं एक हे पण होतं, जॉकेट होतं आणि पॅड होता, काही एखाद पुस्तक होतं, ते सुद्धा काही सुद्धा मिळालं नाही. इव्हन तिचा बॅच सुद्धा मिळालेला नाही. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं लागल्या होत्या आणि त्याची दृश्य आपण बघतोय. ही वाहतूक कोंडी जी आहे ती कायमच इथे होत असते आणि आज पुन्हा एकदा ही वाहतूक कोंडी जी आहे ती बघायला मिळाली आहे. एका पाठोपाठ एक वाहनांच्या लांब रांगा तिथं लागल्या होत्या. उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यापासून महामार्गावर वाहनांच्या रांगा इथं लागलेल्या बघायला मिळाल्या. पुढली बातमी ठाण्यात पुन्हा पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. रस्त्याचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. ठाण्यात 2 दिवस पाणी नाही आणि त्यात आता पाईपलाईन फुटल्यानं लोकांचे हाल होणार आहेत. राबोडी, उथळसर आणि के व्हिला परिसरात पाणी टंचाई दिसून येते. ठेकेदारांची दादागिरी देखील या ठिकाणी दिसून येते आणि त्यात ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या विषयाला घेऊन कारवाई करणं अपेक्षित आहे पण त्या अधिकारी मात्र मुख घेऊन गप्प बसलेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा
साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या साखरपुडा सोहळ्याला सिने, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी अँटिलियामध्ये उपस्थिती लावली. सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते आणि अभिनेत्रींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित होते. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं अँटिलिया निवासस्थानही छानपैकी सजलं होतं. सब रसमों से वही है जग में दिल से दिल की सगाई. सब रसमों से वही है जग में दिल.